नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकोणीस ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरात इथे जाळा एक कापूर साक्षात लक्ष्मी माता ल, धन ल, सुक ल, घरात येईल संपत्ती घरात येईल सुख समृद्धी घरात येईल आणि मग तुमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही पैसा सुख शांती आरोग्य आनंद कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी तुम्ही जर लक्ष्मी मातेला प्रसन्न केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा होईल आणि तुमच्या घरातून लक्ष्मी धन सुख समृद्धी कधीच कमी होणार नाही म्हणून मित्रांनो एकोणीस ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हीसुद्धा हा एक उपाय सोपा उपाय नक्की करा यासाठी तुम्हाला फक्त एक कापूर जाळायचा आहे आता कुठे जाळायचा कसा जाळायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो एकोणीस ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस देवपूजा करतो आपण त्यावेळेस तुम्हाला एका वाटीमध्ये एक दोन कापूरची वळी घ्यायची आहे थोडा तांदूळ तिथे अक्षत टाकायचे आणि त्यावर कापूर ठेवायचा त्या आणि त्या कापूरला तुम्हाला जाळायचा आहे सगळ्यात आधी तुम्ही एक ताटली घ्या ताट घ्या तामण घ्या त्यामध्ये ती वाटी ठेवा आणि त्या वाटीमध्ये थोडे तांदूळ टाका त्यावर एक दोन वेळी कापुराची टाका त्यानंतर त्या, त्या कापुराला तुम्ही जाळा कापूर जळत असताना तुम्ही ती ताट उचल्याचं आहे आणि लक्ष्मी मातेला त्या जळत्या कापुराने ओवाळणी करायची आहे जर तुम्हाला आरती येत असेल लक्ष्मीची तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कापूर जाळूनच आरती करायची आहे दिव्याने नाही कापुरानेच जळत्या कापूरने आरती करायचे आहे कापूर विजतील येईल तेव्हा कापूर पुन्हा पुन्हा टाकायचा आहे आणि मग आरती करायची आणि आरती येत नसेल तर फक्त तीन चार पाच वेळेस तुम्ही तो जाळलेल्या कापूरने ओवाळणी केली तरी चालते फक्त तुम्ही कापूर जाळून लक्ष्मी मातेला ओवाळायचे आहे आरती करायची आहे तर लक्षात ठेवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कापूर जाळून लक्ष्मीला ओवाळणी घालायची आहे आरती करायची आहे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद